बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर। नमस्कार, सोलापूर मध्ये जे खवय्ये आहेत या खवय्यांच्या सेवेसाठी आज शाही दरबार या नावाने आयाज शेख भाई यांचं जे हॉटेल आज आम्ही या उद्घाटनाला इथे उपस्थित होतो। वैशाली काळे मॅडम यांच्या हस्ते आज या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरकरांसाठी खास अख्खा बकरा अख्खी कोंबडी आणि शाही मंदी या अशा वेगवेगळ्या डिशेस ज्या हैदराबाद दिल्ली या ठिकाणी फेमस आहेत या डिशेस यांनी आज इथे उपलब्ध करून दिलेले आहेत। खास कवयांसाठी हे हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या माध्यमातून त्यांच्या हातून लोकांना एक चांगलं जेवण देण्याचं काम इथे आयाज भाई करणार आहेत। यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची प्रगती हो अशी अल्लाचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो। धन्यवाद। शाही दरबार हॉटेलचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। त्या उद्घाटनामध्ये राजकीय सामाजिक आणि सर्व अशफाकबाईंचे मित्र परिवार या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। या प्रेमामुळे आपल्या अशफाकबाईंच्या प्रेमामुळे या लोकांनी या ठिकाणी उद्घाटनाला एवढी गर्दी आहे। त्यांच्या व्यवसायाला सुद्धा अशाच प्रकारची गर्दी व्हावी हीच आपण पुढील त्यांच्या या हॉटेलच्या व्यवसायामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच आपण या ठिकाणी प्रतिज्ञा करतो। सोलापूर शहराची ओळख तशी खवय्यांचं शहर म्हणून आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आपण कुठेही फिरलो तरी जी चव सोलापुरी चव म्हणून पाहिली जाते आणि सर्व दूर त्याची चर्चा होते। या चर्चेत विजापूर रस्त्यावरील हॉटेल शाही दरबार या नावानं आणखी एक भर पडलेली आहे। तसं शाही दरबार हे हॉटेल अगदी या हॉटेलच्या व्यवसायाला मागच्या 70 वर्षाहून अधिक मोठा इतिहास आहे। सोलापुरातील फॉरेस्ट परिसरात असलेलं आजचं गरिबिया हॉटेल हे गरिबिया हे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं होतं आणि ते नाव घेऊन आज शेख परिवार 70 वर्षाचा प्रवास करत आहे आणि त्यांनी हॉटेल गरिबिया, त्यानंतर वृत्तपत्र क्षेत्रामध्ये दैनिक लोकप्रदान हे दैनिक, त्यानंतर यूट्यूब चॅनल अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं असताना सोलापूर शहरातील खवय्यांचं शहर असलेल्या ओळखीला नवा लोक देण्यासाठी हॉटेल शाही दरबारचं सुरुवात केलेली आहे आणि या सुरुवातीला माझ्या वतीनं शिवशुभेच्छा आहेत। गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल गरिबिया सोलापूर येथील फॉरेस्टमध्ये चालवणारे आयाज शेख यांनी आज विजापूर रोड येथे हॉटेल शाही दरबार या नवीन हॉटेलचं आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। सोलापूर शहर हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जातं। सोलापूर शहरात अनेक वेगवेगळे पदार्थाचे जेवण मिळते। सोलापूर शहरांची जेवणाची पसंती ओळखून आयाज शेख यांनी हॉटेल शाही दरबार या ठिकाणी उघडलेलं आहे। त्यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्ते, मैं स्वाती रतन मनसावाले, साम्राज्य न्यूज चैनल की डायरेक्टर। आज यहाँ पे शाही दरबार हॉटेल का जो ओपनिंग है तो उस ओपनिंग के लिए मुझे जो न्योता दिया, मुझे थोड़ा सा अजीब लगा था, इतना दूर है कुछ ये रहेगा, लेकिन इधर आने के बाद में माहौल देखा, कुछ भी ऐसे नहीं लग रहा कि बहुत दूर है या कुछ अलग है। बहुत ही खूबसूरत माहौल है, अच्छी जगह पे होटल है और सेफ है। हमेशा दुआ करेंगे कि ये होटल और अच्छा चले और इसके ब्रांचेस सोलापुर में और ज़्यादा बढ़े। इसी दुआ के साथ रुकती हूँ यहाँ पे। बहुत बहुत शुक्रिया। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच, स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद।
तो ही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड्स सह दिल्ली मुंबई हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। ग्राहकांच्या सेवेत लवकरच सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर।